भारतीय जनता पार्टीचे धनंजय पाटील यांची चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. पनवेल तालुक्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व प्रस्थापित केले असून या निवडणुकीत भाजपचे उमेदवार धनंजय पाटील हे बिनविरोध निवडून आल्याने भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा करिश्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन धनंजय पाटील यांचे अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, लक्ष्मण पाटील, भाजप युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, ट्रान्सपोर्ट सेल तालुका अध्यक्ष अंकुश पाटील, रोशन पाटील, संतोष पाटील, शशिकांत पाटील, राजेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, दिलीप पाटील, चंद्रकांत पाटील, केसर पाटील, लक्ष्मण फडके, बलराम फडके, अजय पाटील, धनाजी म्हस्कर, हरेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान उपसरपंचपदी विजयी झाल्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित उपसरपंच धनंजय पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष साजरा केला. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.